धन्यवाद बुवा या ठिकाणी खरोखर सुंदर भजनाची सुरुवात या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय समीरजी कदमबुवांनी केलेली आहे भजन या प्रत्येने भजन झालेलंच आहे आणि आता रूपाचा अभंग पण तत्पूर्वी सन्माननीय अजितजी पुजारे या ठिकाणी आलेले माझ्या मंडळाचे धन्यवाद देतोय तसेच तिरलोटकर बुवा त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतोय तसेच विजयजी पुजारे बुवा या ठिकाणी आले माझ्या मंडळाच्या त्याने धन्यवाद देतोय त्यांनी या खुर्चीचा मान राखायचा आहे सन्माननीय विजय पुजारे बुवा कुठे असतील तर या खुर्चीचा मान राखायचा आहे तसेच सन्माननीय सूरज घाडी सिद्धेश घाडी बुवाने सूरज म्हटलेले म्हणून लिहून घेतलं माझी चूक नाही मी ओळखत नाही या ठिकाणी सिद्धेशी घाडी आलेले त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय जेवण झिरला ना कारण का गर्मी भरपूर आहे बघा मध्यंतरी असो होतो म्हणजे साधारण एक महिना अलीकडे रात्रीची थंडी बुवा रात्रीची थंडी दिवसा गरम आता दिवसा पण आंघोळ आणि रात्री पण आंघोळ त्या दिवशी पाऊस पडलो तिकडे कनेडी आली भयानक पाऊस असले मोठे गाडी तो त्या गाड्यात उभं राहुलेलो पोटावरती थडताळ थडताळ पडायला लागले रे बाबा जो जेवलेलो तो त्या दिवशी पूजे जिरला त्याचा काय अवकाळी पाऊस आहे त्या पावसाने आंब्याचं पण नुकसान झालंय काजींचं नुकसान झालंय बरोबर की नाही नाही तर पहिला काय होता 2G नेटवर्क 2G होता पहिला 2G म्हणजे साधारण तेव्हा तो मोबाईल कसलो होतो 1600 तो साधो नोकिया तो 1650 मॉडेल त्यानंतर 3G ला 3G बाबल्यानो ऐका ना घ्या तुमका महत्वाचा तुमकाच म्हणतोय तुमकाच नंतर 3G ला 3G काय गेल्यानंतर 4G लगेच ह्या बघ डाउनलोड लगेच फाटकन आणि नंतर आता काय 5G सॉफ्टकन जाता झाला डाउनलोड सॉफ्टकनाचा आणि आता ते होऊ लागले पण आपले काजी भरे बरोबर की नाही ज्याच्या हातात गका त्याका दोन तरी फाका भंग ना ती कोवळी गावाने ते उष्टावले काय काजी गेलाच रे बाबू नो काजी गेला हिरिये काजी काढता किशात घालायचे ना कधी हा वाईट पडता पिके घातलाच तरी चालत मनोरंजन म्हणू बोला बिंदास बोलायचं तुम्ही पाच बोला घेऊ का नाही तर म्हणतात यांच्या भजनापराज आपली जय जय रामकृष्ण हरी यांच्या भजनापरा झोप भरी बरोबर की ना म्हणजे थोडासा बोलाक व्हाय बोलाक व्हायात ह्या मताचा माणूस मी आहे पण काय हा काय करती सांगत्या कसं आहे भजन म्हटल्यावर हौशे गौशे आणि नवशे बरोबर की नाही मडक्याच सांगते नंतर हा नोट डाऊन करून घेतलंय नळ त्या का बघूया खाय तो मग हौशे गौशे आणि नवशे असे भजना गेलेले आहेत कोणतरी हौशी नेलेलो असता बरोबर की नाही म्हणजे आज समीर कदम बुवा किंवा सुजित परब बुवा काय गाताय म्हणजे हौस असता एक भजनाची त्याका काय नाही गेलं तरी चालत पण हौशी नव्हतो भजन म्हटलं येतो गौशे म्हणजे काहीतरी गावात की ना म्हणजे आता मी मगाशी यमंद्रा गाळवलंय बुवानी ज्ञान मंदिर म्हणजे मी अमल आपला केदारा गाळवलाय म्हणजे काय गावात की ना हौशे गौशे नवशे नवशे म्हणजे वारसान एखादी एक बारी करायची वारसान आणि नंतर एक गेलेलो आता तो थोड्या होय काय वाटत नाही मग पण ते नाक्या विकार भारी असले ना बुवा नाही नाक्या विकार हे पेटव पहिलू थोड्या पेडव मग आता हळू म्हणजे ते काडिओ वाढत जातात मग बरोबर की नाही असाच घेतला तो मडके असाच घेतला तो म्हणाक लागलो बुवा मडके असाच घेतला तो म्हणाक लागलो 50 रुपये नळा सकट घेतला तर 100 रुपये काय करू आता नळ लावूया की नाही तुम्ही बघा बोणी सांगितलं उंचीन मी मोठो आहे सुजित परब बुवा उंचीन मोठे आहेत मी उंचीन लहान आहे आणि वयात मोठे आहेत पण बुवा कसं आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान एकदा बुवांसाठी जोरदार टाळे वाजवा जे आहे ते आहे खरोखर जे चांगलं आहे ते चांगलंच सांगणार बुवांबद्दल गोड गळ्याचे बुवा म्हणजे त्यांचा जरी जर कॅसेट जर लागली
तर कानाक चांगला वाटा काय असा संगीत आहे. बरोबर की नाही? जे चांगलं आहे ते आहे. बुवांनी माझी तारीफ केल्याने बुवांचं भजन चांगलं आहे. जे आहे ते आहे. तसेच या ठिकाणी कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, तसेच कैलासवासी परशुराम पांचाळभाऊ यांचे या ठिकाणी बाऱ्या झालेले आहेत. आज माझं परमभाग्य की समीर कदंबू आणि सुजित परबुआ या स्थळामध्ये डबल बारीचा मान मिळाला हे माझं भाग्य आहे. म्हणून यांच्या एकदा मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. तसे ज्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे श्री सुधीर देवळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं लाखमालाचं पारितोषिक आलंय. मंडळाचं ते स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. कारण काय, जे आपल्या हक्काचं असूनही सोडण्याची इच्छा होते तेथून रामायणाची सुरुवात होते. आपला सगळा हक्काचा होता पण सोडून वनवासात गेले तेथून रामायणाची सुरुवात होते. आणि जे आपल्या हक्काचे नसतानाही मिळवण्याची इच्छा होते तेथून महाभारताची सुरुवात होते. बरोबर की नाही बुवा? कारण काय, जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेला काय सांगितलं, पांडवांना बाकी काय देऊ नको फक्त 5 गाव दे. तर त्या दुर्योधनाने काय सांगितलं, 5 गाव तर काय, सुईच्या टोकावर जमीन ती सुद्धा त्यांना द्यायला नाही. म्हणून हे महाभारत घडलं. कारण या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे कैलासवासी बुवा चंद्रकांत शिंदे यांच्या स्मरणार्थ नातू चैतन्य शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. पण बुवा प्रत्येकाची जागा, बरोबर की नाही? तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमच्या जागे श्रेष्ठ आहात, मी श्रेष्ठ आहे, माझ्या जागे श्रेष्ठ आहे, सगळे आपापल्या जागेवर श्रेष्ठ आहेत. म्हणून कधी माच करायचं नाही. बरोबर की नाही बुवा? धन्यवाद. आपला विश्वासू सुजित परब. सही नको. धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय. या ठिकाणी बुवा रूपाचा अभंग सादर करतील. आता बोलायचा काय माका गजरात बोला खोया. बरं घे जोडी
गुलाल उधळी तरंग नाथ गरिनाथ माझा सखा पांडुरंग नाथ गरिनाथ माझा सखा पांडुरंग ते माहेरची आठवण ते माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे वीवरे जातीरी आहे वीवरे जातीरी आहे वीवरे Oh,
धन्यवाद धन्यवाद.